लागत नव्हती, चिरडण्याची भाषा करणे, धमक्या देणे हे महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी कधी केलेलं नाही आहे. आजवर जे त्यांनी मुख्यमंत्री बघितलेले आणि काय नेमकं या पत्रकार परिषदेवर काय म्हणाल? मी ती पत्रकार परिषद पूर्ण पाहिली, मला ती पूर्ण आज पाहता आली, सामना कार्यालयात बसूनच पाहिजे. आणि फार चांगल्या मूडमध्ये होते आपले विरोधी पक्षनेते आज. ठीक आहे, विरोधी पक्षनेत्यांना आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी संपूर्ण मुलाखत वाचली सामनामध्ये हे महत्त्वाचं आहे, ऐकली हे सुद्धा महत्त्वाचं आहे, पाहिली. मला असं वाटतं आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्याचा लोकांच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उठत आहे, वर्षपूर्ती साजरी करतायत आपापल्या पद्धतीने. विरोधी पक्ष नेत्याने सुद्धा आपल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी ओळखली जाते आणि त्यांच्या पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिका असते. त्या पद्धतीनं त्यांनी टीका टिप्पणी वगैरे करून वर्षपूर्ती साजरी केली असते तर त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. नाही पण जी मुलाखत तुम्ही घेतली ज्यात मुख्यमंत्र्यांनी जी काही विधानं केलेली आहेत त्यावर विशेषतः त्यांचा आक्षेप होता की अशा पद्धतीची मुलाखत किंवा अशा पद्धतीची विधानं ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या किंवा मुख्यमंत्र्यांनी असं ऐकलं नाही. मी असं ऐकलं की मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा वापरली. आता मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा नक्की कुठे वापरली त्यांनी अंडरलाईन केलं असतं तर मला त्या विषयावर देवेंद्रजींना उत्तर देता आलं असतं. पण मला आठवत आहे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं एक विधान ऑन रेकॉर्ड आहे आणि अशी विधानं वारंवार आलेली आहे. ते असं म्हणाले होते की सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलो आहे, सगळ्यांच्या कुंडल्या, विरोधकांच्या कुंडल्या किंवा सरकारला विरोध करणाऱ्यांच्या कुंडल्या माझ्या हातामध्ये आहेत. ही काय भाषा होती? मला वाटतं ही तर भयंकर धमकीची भाषा होती. म्हणजे तुम्ही यंत्रणा वापरून तुम्हाला विरोध करणाऱ्यांच्या कुंडल्या आपल्याजवळ ठेवत होता. आता अशा अनेक त्यांची विधानं माझ्या स्मरणामध्ये आहेत. माझी थोडीशी वयानुसार मेमरी माझी स्मरणशक्ती वीक होत चालली असेल पण मला हे 2-4 विधानं मला आठवत आहेत. त्यातलं हे तर फार गंभीर विधान होतं की सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. जर एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही पद्धती महाविकास आघाडीतल्या लोकांच्या मागे लागत असेल बेकायदेशीर पण तर त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या. हे मुख्यमंत्र्यांचं तर काम आहे पण ते शिवसेना जे पक्षप्रमुख सुद्धा आहे ते लक्षात घ्या. आता कोणाला एक पडत नसेल तर अनेकांनी त्या संदर्भात टीका टिप्पण्या केलेल्या आहेत. विरोधी पक्षांना टीका करा पण टीका करण्यासाठी खोटेपणाचा आश्रय घेऊ. जसं आज भाजपच्या एका आमदारानं सांगितलं की मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांच्या स्वागताला पुण्यात जात नाही. त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयाची माहिती घ्यायला हवी की मुख्यमंत्री का जात नाही. प्रधानमंत्री कार्यालयाच्या सूचना आहेत प्रत्येक राज्यांमध्ये. ती त्यात आज 3 ठिकाणी गेलेले आहेत प्रधानमंत्री की मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणत्या यंत्रणेनं स्वागतासाठी येऊ नये. या प्रधानमंत्र्यांच्या सूचना जर भाजपा कार्यकर्त्यांना माहीत नसतील तर थोडंसं त्यांची यंत्रणा बदलावी लागेल. ते म्हणजे बोलके आहेत आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही आहोत पण ही जी न्यायालयाची 2 विधान आहे की त्यांनी मागणी केली पाहिजे. जर न्यायालयाच्या एखाद्या निर्णयावर राष्ट्रपती राजवटीची मागणी होणार असेल
तो त्यांनी मागणी केली नवीन पायंडा पाडला पाहिजे असं काय केलं महाराष्ट्र सरकारने? न्यायालयाचा आदर राखून बोलतो, एक बेकायदा बांधकाम तोडला असेल महापालिकेने, हा विषय राष्ट्रवादी राजवट लागू करण्याचा होतो का? एका मराठी उद्योजकाच्या आत्महत्येत जबाबदार असल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्यावर अबोका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ठीक आहे, न्यायालयानं त्याच्यावरती काय निर्णय दिला हा न्यायालयाचा प्रश्न, पण म्हणून राष्ट्रवादी राजवट लावायची असं कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकरांचं संविधान, डॉक्टर आंबेडकरांनी जो बनवलेला कायदा हा नीट वाचलेला नाही. कुंभोना या देशातल्या न्यायव्यवस्था राबवणाऱ्या प्रत्येकाला आता नव्यानं कायदा वाचण्याची गरज आहे. आणि सत्तेचा गैरवापर सुद्धा झालेला नाही. सत्तेचा गैरवापर कोण कुठे कशा प्रकारे करतोय यंत्रणांचा हे सगळ्यांना माहिती आहे. हायकोर्टाने तुमच्यावर देखील आक्षेप घेतला आहे. सामना में भी इंटरव्यू लिया, उसमें भी जो जनता के हित की जो बात की वो नहीं की गई. और आज भी देवेंद्र फडणवीस ने कहा कि एक साल में महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी ने कुछ अच्छा काम नहीं किया, इसे आप किस तरह से? देवेंद्र जी नेता प्रतिपक्ष है, लीडर ऑफ अपोजिशन. अब लीडर ऑफ अपोजिशन से हम यही उम्मीद कर सकते हैं. और आज का दिन है, हमारे सरकार को एक साथ हुआ है, एक अच्छा माहौल है, अपने अपने तरीके से लोग ये उत्सव मना रहे हैं. तो नेता प्रतिपक्ष भी अपने तरीके से वर्ष पूर्ति का उत्सव अगर मनाते हैं तो स्वागत चलिए.